सगळ्यात मोठ्या उत्सवामध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे. विशेषतः पाहिलं की इस्रोची जी प्रतिकृती या ठिकाणी साजरा आणि मोठ्या संख्येने जे आहे ते देशवासी आपल्याला पाहायला तसं खरं सांगायचं तर अभिमान वाटलं की आज रात्री 12 वाजता पण एवढी गर्दी आहे आणि लोक उत्साहाने आज इथे आलेले आहेत. राजेश चव्हाण आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप कौतुक की त्यांनी खूप चांगला आज कार्यक्रम घेत आहे आणि दरवर्षी घेतात, दरवर्षी वेगवेगळे आमच्याकडे लोक येतात, पण खूप खूप अभिनंदन. दुसरीकडे पाहता की याच दरम्यान द्रौपदीचं जे नाट्य करण्यात आलं हे पाहता कुठेतरी ज्या महिला आहेत ते सुरक्षित आहेत का? द्रौपदीच्या साडीवर तेव्हाही हात टाकला होता आणि आजही टाकला जातो, ही दुःखाची बाब आहे. या ठिकाणी पण महिलांना वरती अनेक वेळा अन्याय अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की जे सरकार आहे त्यांनी कृष्णाची युद्ध भूमिका लवकरच घेतली पाहिजे आणि हे जे काय अत्याचार होतं ते थांबवले पाहिजेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.